नमस्कार. नमस्कार. हात दाखवानी बस थांबवा किंवा हात दाखवा किंवा एसटी थांबवा. तर हात दाखवानी बस थांबली नाही तर याबद्दल आपण माहिती घेऊया की कोणच्या म्हणजे पांढऱ्या ज्या असतात ज्याच्यावर नाव असते बोर्डावर त्या बसेस थांबतात किंवा लंबा पट्ट्याच्या ज्या लाल असतात त्या हात धुवून थांबतात. याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया. ही योजना काय तर हात दाखवा आणि एसटी थांबली नाही तर हात दाखवा आणि एसटी थांबवा किंवा बस थांबवा ही योजना आहे. कित्येकदा हात करूनही बस एकदम सुसाट परत जाते. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने खाजगी किंवा अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यातील हे महत्वाची योजना आहेत हात दाखवा आणि एसटी किंवा बस थांबवा. पण याची स्पष्टता सर्वसामान्यामध्ये नाही आहे. जर काळ्या बोर्डावर पांढऱ्या अक्षरांनी असेल किंवा पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगाने लिहिलेले असेल तर ती एसटी प्रत्येक थांब्यावर थांबते म्हणजे बसस्टॉपवर प्रत्येक बसस्टॉपवर थांबते आणि प्रवाशांना यात कुठेही चढता येते. या उलट पांढऱ्यावर लाल रंगाने अक्षरामध्ये लिहिले फलक लिहिलेले असेल तर ती लांब पल्ल्याची गाडी असते. या गाडीला छोटे स्टॉप घेण्यास परवानगी नसल्याने हात दाखवून एसटी थांबत नाही. तर हात दाखवा बस थांबवा या योजनेतून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक लाभ होतो. एकीकडे थांब्यावर प्रवासी उभे असले तरी एसटी बस थांबत नाही तर दुसरीकडे खाजगी ट्रॅव्हल्स आवाज देऊन प्रवाशांना बसून नेतात. अनेकदा प्रवाशाची हात दाखवून एसटी बसनं थांबल्याची तक्रार नागरिकात करतात. पण हा तिढा सोडवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. अलीकडे महसूल वाढवण्यासाठी एसटी महामंडळ अधिक प्रयत्न करत आहे असल्याचे बसचालक स्वतःहून बस थांबवून उभ्या प्रवाशांना चालायचं का म्हणून विचारतात ना दिसतात. प्रवाशी हेच परमदैवत मानणाऱ्या एसटीने विविध उपक्रम राबवलेले आहेत. त्यात हात दाखवा आणि बस थांबा किंवा एसटी थांबा हा उपक्रम लोकप्रिय आहे. याबाबत प्रवाशाचे स्पष्टता असणे गरजेचं आहे. साताऱ्याच्या विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड सांगतात काळ्या रंगाचा बोर्ड असलेल्या गाडीला थांबे निश्चित करून दिलेले आहेत. प्रवाशांना हात